बऱ्याच प्रतीक्षेनंतर मुंबईलगत अरबी समुद्रात उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याबाबत 13 विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालंय. याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींना छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प विभागानं दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 महिन्यांपूर्वी या स्मारकाचं जलपूजन केल्यानंतर आतापर्यंत यावर 15.82 कोटी खर्च झालेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमएमआरडीए आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प विभागानं स्मारकाबाबत माहिती उपलब्ध करून दिली आहे. ज्या 13 विभागांनी ना हरकत प्रमाणपत्र दिली आहेत त्यात नेव्ही, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मेरीटाईम बोर्ड, बीएनएचएस इंडिया, मत्स्य व्यवसाय विभाग, कोस्टगार्ड, पोलीस, मुंबई पोलीस, तसंच वन आणि पर्यावरण विभाग, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, मुंबई महानगरपालिका आयुक्त, बेस्ट महासंचालक, एअरपोर्ट अथॉरिटी आणि एव्हिएशन अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.